या आमदारकीचा राजीनामा द्यायचा बोलला आणि ते पण देत नाहीये, ही आमदारकी पण मोदी साहेबांच्याच आशीर्वादाने मिळालेली आहे. 30 वर्ष असलेली ही युती फक्त एका उद्धव ठाकरेच्या राक्षसी महत्वाकांक्षामुळे, त्या 24 ची निवडणूक आदित्य ठाकरे पण घड्याळावर लढवणार का? देशाचे आदरणीय पंतप्रधान यांच्या कारकिर्दीला 9 वर्ष झाल्या त्याबद्दल संजय राजाराम राऊतने आताच पत्रकार परिषदेमध्ये मोदींचे 9 वर्ष म्हणजे नाकेनऊ आणणारे 9 वर्ष असं परत एकदा दिल्लीमध्ये जाऊन भुंकायचा प्रकार केलेला आहे. पण कदाचित संजय राजाराम राऊत विसरला असेल की ह्या 9 वर्षामध्ये 2014 ते 2019 मध्ये 5 वर्ष ते एनडीएचे भाग होते. एनडीएच्या सरकारमध्ये त्यांचे मंत्रीही होते आणि संजय राजाराम राऊतच्या मालकाचे आणि त्याच्या कुटुंबियाचे सगळे लाड हे तेव्हा मोदी साहेबांच्या सरकारच्या अंतर्गत पुरवले जायचे. आज त्याचा मालक जो आमदार म्हणून सगळीकडे मिरवतोय, जे आमदारकीचा राजीनामा द्यायचा बोलला आणि ते पण देत नाहीये, ही आमदारकी पण मोदी साहेबांच्याच आशीर्वादाने मिळालेली आहे. 5 वर्ष मोदी साहेबांबरोबर आणि एनडीए बरोबर राहायचं आणि मुख्यमंत्र्यांची बनणे पदाची लालसा आल्यानंतर किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदाचं बिस्किट टाकल्यानंतर तिथे लाल टपकत गेला असल्यामुळे त्यांना आज भारतीय जनता पक्षाबद्दल सगळ्याच गोष्टी चुकीच्या वाटत आहेत. 25-30 वर्ष असलेली ही युती फक्त एका उद्धव ठाकरेच्या राक्षसी महत्वाकांक्षामुळे, बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार हे गाडून टाकण्याचं काम या उद्धव ठाकरे आणि त्याच्या कामगारांच्या लोकांनी केलेलं आहे. म्हणून भारतीय जनता पक्ष आणि आमच्या मोदी साहेबांवर टीका करण्यापेक्षा तुझ्या मालकाची आज काय अवस्था झाली आहे याबद्दल खरं म्हणलं तर संजय राजाराम राऊतांनी विचार करायला हवा. मी परत एकदा कालचं वक्तव्य माझं परत परत बोलतोय की ठाकरे गट हे राष्ट्रवादीमध्ये विलीन होण्याची पूर्ण पद्धतीची तयारी चालू झालेली आहे. कुठल्या कुठल्या सीटा कोणी कोणी लढवायच्या घड्याळ या चिन्हावर, म्हणजे आश्चर्य असं वाटेल की 2024 ची निवडणूक आदित्य ठाकरे पण घड्याळावर लढवणार का, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे साहेबांबरोबरची या सगळ्यांवर टीका करण्यापेक्षा आज तू संजय राजाराम राऊत जी दलाली जो करतोय आणि स्वतःच्या मालकाचा पक्ष हा विलीन करण्यासाठी तिची सुपारी यांनी घेतलेली आहे त्यावर खरं म्हणलं तर बोलण्याचा धाडस करावा. म्हणजे दहशतवाद कुठे संपला या सगळ्या मोठ्या मोठ्या वाता करण्यापेक्षा तुमचं महाविकास आघाडीचं अस्तित्व आता संपत चाललेलं आहे यावर थोडं संजय राजाराम राऊतांनी बोलावं. तुमच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्या 2.5 वर्षामध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार, महाराष्ट्रामध्ये झालेली दंगली, नांदेड, मालेगाव आणि शहराशहरामध्ये हिंदूंना जे हाल झाले त्याचे सगळे जबाबदार तुम्ही लोक आहात, तुझा मालक आहे.